स्वागत करायला उतावीळ असाल तर तुमच्या उत्साहावर निराशाचे वीजण पडणार आहे, कारण नव्या वर्षात सध्याची महागाई आणखी वाढण्याचे संकेत वित्तीय जाणकारांनी दिले आहे. कार पासून घरगुती खायच्या तेलापर्यंत सर्वच महागणार आहे. टीव्ही फ्रीज एवढेच काय तर साधे बिस्किट पण भडकणार आहे. सर्वच कंपन्यांनी आपल्या किमतीवर 2 ते 10% वाढ करणार असल्याचे संकेत दिले आहे. अशात केवळ गृहिणीचेच नव्हे तर व्यापारी वर्गाचे देखील बजेट बिघडणार असल्याचे म्हटले जात आहे. मूल तालुक्यातील जुना सुर्ला गावच्या 2 शेतकऱ्यांच्या धानाच्या पुंजण्याला गॅस समाज कंटकांनी आग लावून दिल्याची माहिती पुढे आली आहे. रवींद्र कालेश्वर आणि रतन उराडे अशी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे असून यामध्ये दोन्ही शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. दरम्यान त्यांनी मदतीची मागणी केली असून आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वरोरा येथील दत्त मंदिर वाडच्या एका घराला अचानक आग लागली. दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरात ही आग लागल्याने नागरिकांची चांगलीच पंचायत झाली, मात्र वेळीच सावध झाल्याने अनर्थ टळला असला तरी उषा गोणे नामक महिलेचे घर पूर्ण बेचिराख झाले आहे. रात्री अचानक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते, मात्र आता खायलाही काही न उरल्याने पीडित महिलेने तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली. संयुक्त वन व्यवस्थापन समितीने बल्लारपूर वनपरिक्षेत्रात कारवा जंगलात सुपारी सुरू केली असून पहिल्याच दिवशी पर्यटनाला गेलेल्या लोकांना व्याघ्र दर्शन झाल्याने उत्साह वाढल्याचा दावा वन विभागाने केला आहे. प्रादेशिक वन विभागाने यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगत संतोष थिपे यांनी म्हटले की या ठिकाणी 200 प्रकारचे वन्यजीव आहेत. सुमारे 50 किलोमीटर मार्गाचा उपयोग या सफारीत केला जात आहे. कारवा गावात यामुळे रोजगारात वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बाबा आमटे यांच्या 107व्या जयंतीचे औचित्य साधत आनंदवन मित्र मंडळाने एक विशेष चित्र प्रदर्शनी आयोजित केली असून आज आणि उद्या असे 2 दिवस ही प्रदर्शनी नगरपालिकेच्या गांधी उद्यान येथे सुरू राहणार आहे. यात समाजसेवक बाबा आमटे यांच्या 70 वर्षाच्या सेवाकाळाचा चित्रमय मागोवा घेतला जात आहे. डॉक्टर विकास आमटे यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन रविवारी दुपारी झाले. ही प्रदर्शनी सकाळी 8 ते सायंकाळी 8:15 लोकांसाठी खुली असणार आहे. चिमुरजा बीसी येथे 27 डिसेंबर पासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली असून ही स्पर्धा 3 दिवस चालणार आहे. विठ्ठल रुक्माई देवस्थानच्या विशाल मैदानात होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय संस्थेने हे आयोजन केले असून या स्पर्धेचे हे सलग 7वे वर्ष असल्याचे म्हटले आहे. आता देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवकांना लस दिली जाणार असून नव्या वर्षात 3 जानेवारी पासून ही मोहीम सुरू होणार आहे. 60 वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठांसाठी बुस्टर डोस सुद्धा उपलब्ध केले जाणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने महाराष्ट्रात आपली तज्ज्ञ समूह पाठवून 3रा संभावित लाटेला थोपवण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे. तिकडे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे की आता एवढ्यात पूर्ण लॉकडाऊन होणार नाही. देशात जातीभेद संपला असे किती ठणकावून सांगितले जात असले तरी जातीची मुळे किती खोलवर रुजली आहे त्याची अत्यंत गंभीर प्रचिती उत्तराखंडच्या डेहराडून येथील सुकीढांग शहरात पुढे आली. येथील सरकारी शाळेत दलित स्वयंपाकीने बनवलेले भोजन करण्यास उच्चवर्णीय विद्यार्थ्यांनी चक्क नकार दिला आहे. मुख्याध्यापक प्रेम सिंह यांनी शिक्षण विभागाला पाठवलेल्या पत्रात हा खळबळजनक तितकाच चिंताजनक गोप्यस्फोट केला आहे. मध्यान्ह भोजनादरम्यान हा प्रकार पुढे आला असून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. उल्लेखनीय आहे की सर्वप्रथम एका दलित स्वयंपाकीने बनवलेले भोजन आम्ही खाणार नाही म्हणून उच्चवर्णीय विद्यार्थ्यांनी बहिष्कार केला होता. इतकेच नाही तर ते घरून डबे आणत होते. त्याची प्रतिक्रिया म्हणून आता दलित विद्यार्थ्यांनी ही भूमिका घेतली आहे. पण हा जातीभेद या कोवळ्या मनावर रुजवतोय कोण हा गंभीर प्रश्न चिंतेचे कारण ठरत आहे. देशातील शिक्षण कोणत्या अंगाने चाललंय आणि कुठले संस्कार नव्या पिढीला पण देतोय यावर विचार करायला लावणारी बातमी पुढे आली आहे. मध्य प्रदेशातल्या खंडवा येथील एका खासगी शाळेत 6व्या वर्गासाठी झालेल्या परीक्षेत बॉलिवूड चित्रपट नटी करीना कपूरच्या मुलाचे नाव काय असा प्रश्न समाविष्ट करण्यात आला आहे. दरम्यान याची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने या शाळेला नोटीस बजावली आहे. अकॅडमी हाईट्स पब्लिक स्कूल या शाळेने हा प्रताप केला असून आपल्या प्रश्नाचे अगदी निर्लज्जपणे समर्थनही केल्याने शिक्षण विभागाने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आहे. हा प्रश्न सामान्य ज्ञानच्या पेपरला विचारण्यात आला होता हे विशेष. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.